आणि मी मुंबईला झालं जर तुम्हाला आणखी एक सांगायचं राहिलं बांधवांनो आता शेवटाकडे दाखवून म्हणजे संपला आपला आता संपत आली सभा मराठ्यांच्या लेकराला नोटीस दिल्या त्या लेकराला उघड पडून देऊ नका माय बाप म्हणून त्याला पाठीशी उभा राहा जर एखाद्या पोराला घालून नेला आणि जर अटक केली पुऱ्या जिल्ह्याने उठायचं त्या पोलीस स्टेशनला मांडा घालून देऊन बसायचं सगळ्यांनी नगर नाही धोंडा नाही काही नाही काही नाही नसती मांडी घालून बसायचं जायचं काय म्हणायचं माहितीये का पोलीस निरीक्षक साहेब पोरग सोडा म्हणायचंच नाही तिथं जायचं मांडी घालून बसायचं म्हणून मला भूक लागली चार पाच लाख जर एक वडापाव बी द्यायचं म्हणलं तर मेलच ते वडेपाव आलं काय तर रेडून तीन टाइम तिथंच झापायचं पोरग सोड म्हणायचं नाही फक्त म्हणायचं आरक्षण दे एवढंच म्हणायचं हे आपल्याला खरं ठरेल यांनी मग मराठ्याचे काय असते ते आता बघा तुम्ही आता 20 जानेवारी फक्त शांत दे कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे सगळीकडे ब्लॉक होणार आहे बारकाईने लक्ष ठेवा कुणाला उद्रेक करू द्यायचा नाही आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही पण आरक्षण घातल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की आणि तुम्हाला सांगतो हे काय आता करायची यांच्यात एवढी दंग त्यांच्यात त्या पोलिसाचा दोस्त ते दोन चार जण किती आहेत का चार पाच जण आहेत ते मुद्दाम अंदाजा बघत नाव मला माहित होतं बरं का मी तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार आहे त्यांना तो आयुष्य भर बोलायला लागू देणार आयुष्य भर त्यांचं नाव घेऊन मी सांगतो मराठीच्या मुळावर कोण या चंपावती नगरातून आणखी एक घोषणा करतो मराठा समाजाचे आमदार खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरीतून जाहीर मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो मराठा समाजाच्या नेत्याच्या पाठीशी मेरा ही चौकीवर तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची जर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोराच्या पाठीशिवा न राहिला तर महाराष्ट्रातल्या मराठ्याचं घर तुमच्यासाठी कायमचं बंद राहील सगळ्यांनी ताकदीने मदतीला त्यांच्या मदतीला सगळे यायला लागले तुम्ही सुद्धा ताकदीने मदतीला आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून नसता पुढच्या काळात त्याला दाराशी तो बघायचं नाही